दोस्तीच्या नावावरती कलंक केसतो असं एक धक्कादायक विधान रणवीर सिंगनी आलिया भट्टला केलंय. हाय मी आदेश, एबी फिल्मी खबरी चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या गप्पाला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केले ना, केलं नसेल तर ते आज आता ताबडतोब करून घ्या. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या रिलेटिव्ह पर्यंत ज्याचं ज्याचं बॉलिवूड वरती प्रेम आहे, ज्याचं ज्याचं एंटरटेनमेंट वर्ल्ड वरती प्रेम आहे, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा. कारण हे तुमचं व्हॉट्सअप डेस्टिनेशन आहे सगळ्या प्रकारच्या एंटरटेनमेंट न्यूज साठी. आणि आत्ताची ही जी महत्वाची बातमी आली आहे, ही आली आहे रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्याकडून, जिथे रणवीर सिंग आलिया भट्टला म्हणतोय की दोस्तीच्या नावावरती कलंक येतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं नक्की या दोघांमध्ये झालंय काय? पण झालंय असं की हे दोघे जण कॉफी विथ करणच्या पहिल्या एपिसोड मध्ये एकत्र आले. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा एक जो वर्ल्ड फेमस राऊंड असतो अर्थातच रॅपिड फायरचा, त्याच्यामध्ये करण जोहरनी जेव्हा आलियाला विचारलं की हु इज अ बेटर डान्सर, किंवा तुझी ऑन स्क्रीन केमिस्ट्री कोणाबरोबर चांगली आहे, या कुठल्याही प्रश्नामध्ये तिने रणबीर सिंगला निवडला नाही, कधी तिने वरुण धवनला, कधी तिने रणबीर कपूरला निवडले. आणि त्याच्यामुळेच आता रणबीर सिंग चिडलाय आणि त्यांनी लिटरली शो मध्ये त्यांनी वॉकआउट केलं. आणि तो म्हणला की मैत्रीच्या नावावरती कलंक आहेस तू, मी या शो मध्ये थांबणार नाही, मला तू कुठेच निवडत नाहीस. पण हा सगळा जो प्रकार आहे हा अर्थातच मजा मस्तीमध्ये चाललेला आहे. आणि हा मस्तीवाला एपिसोड लवकरच आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळणार आहे. या शो मध्ये अजून सुद्धा काही शॉकिंग रिव्हिलेशन आलिया भट्टच्या साईडने करण्यात आलेले आहेत अबाउट हर फर्स्ट नाईट. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला 7 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळणार आहेत. पण तुम्हाला या गोष्टी माहिती होत्या का? नव्हत्या माहिती ना. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, फायद्यामध्ये तुम्हीच राहणार. सो अशाच मस्त मस्त अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तोपर्यंत स्टे ट्यून्ड टू एबी फिल्मी खबरी.